जुलैमध्ये महाराष्ट्राकडून चांगली ऑफर, मात्र गुजरातला जाण्याचा आधीच निर्णय. वेदांताचे अनिल अग्रवाल यांचं स्पष्टीकरण. वेदांता फॉक्सकॉनच्या संलग्न प्रकल्पासाठी महाराष्ट्राची निवड, फडणवीसांचे मानले आभार. 3.5 लाख कोटी रुपयांच्या रिफायनरीला विरोध का, ठाकरेंना सवाल. फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याच्या निषेधार्थ युवा सेनेकडून आज राज्यभर आंदोलन. निवडणूक आयोगासमोरील लढाई आधीच उद्धव ठाकरे यांना आणखीन एक धक्का. दिल्ली, बिहार, गोवा मधील प्रमुख पदाधिकारी शिंदे गटात दाखल. नवनीत राणा आणि रवी राणा यांना आज मुंबईतील बोरिवली न्यायालयात हजर राहण्याचे आदेश. राजद्रोह प्रकरणी होणार सुनावणी. महात्मा फुलेंवरच्या चित्रपट निर्मितीत दिरंगाई करणाऱ्या एलेक्विन्स मीडियालाच पुन्हा कंत्राट. सत्तांतरानंतर पुन्हा मुदतवाढ मिळाल्यानं चर्चांना उधाण. अखेर नंदुरबारच्या धडगावातील तरुणीच्या मृतदेहाचं मुंबईत जे रुग्णालयात शवविच्छेदन. याच मागणीसाठी वडिलांनी 40 दिवस मिठामध्ये ठेवला होता मृतदेह. हिजाब बंदीनंतर देशभरात 17,000 विद्यार्थिनींनी शाळा सोडली. सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेच्या सुनावणी दरम्यान वकिलांची माहिती. सुकेश चंद्रशेखर मनी लॉन्डरिंग प्रकरणी आज ईडीकडून अभिनेत्री नोरा फतेहीची चौकशी. अभिनेत्री जॅकलिनचीही झाली होती 8 तास चौकशी. T20 विश्वचषक विजेत्या टीम इंडियातील रॉबिन उथप्पाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती. सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत निर्णय जाहीर. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.